टाइम पास शाळा तानिया सारख्या चित्रपटांमधून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. केतकीने गायन क्षेत्रात आपलं नाव कमवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर काही काळ केतकी कोणत्याच सिनेमात झळकली नाही, तर तिने इंडस्ट्री सोडल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. तर लवकरच केतकी मीरा या सिनेमातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री अदिती द्रविड सोबत स्क्रीन शेअर करते. या सिनेमाचं शूट अगदी दणक्यात सुरू होतं. तर आता या सिनेमाचं शूट संपून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. या सिनेमाची रॅपअप पार्टी नुकतीच दणक्यात पार पडली. अभिनेत्री केतकी माटेगावकरने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिने या फोटोजना अँड इट्स रॅप फॉर मीरा. मी काय बोलू तिच्याबद्दल, ती शक्ती आहे, ती मीरा आहे. ती कधीच हार मानत नाही, ती मीरा आहे. ती अपयशावर विजय मिळवणारी आहे. मीरा माझ्यासाठी सर्व काही आहे. मी मनापासून हा चित्रपट केलाय. हे नाव सुद्धा माझ्या हृदयाशी खूप क्लोज आहे. आणि आता हे बाळ तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालंय. ती तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी, तुमच्या हृदयाला भिडण्यासाठी येते. या सगळ्या प्रवासासाठी मी एकच शब्द म्हणेन, कृतज्ञ. थँक्यू केदार दिवेकर माझ्यात मीराला पाहण्यासाठी. थँक्यू प्रसाद ओक, एक उत्तम सहकलाकार आहेस तू. तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मीरा येते तुमचं आयुष्य बदलायला, असं कॅप्शन दिलंय. अनेकांनी कमेंट्स करत तिला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्यात. तुम्ही मीरा हा सिनेमा पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.